मित्रांनो, भाऊबंदकी हा शब्द आपण अनेक वेळा शेताच्या संदर्भामध्ये ऐकतो. तो वेगळ्याच कारणा. ही कथा बघा, भाऊबंदकी नावाची. वडील वारल्यानंतर एका शेतकऱ्याच्या थोरल्या मुलाने जमिनीच्या वाटण्या करताना स्वतःला थोडी जास्त जमीन घेतली. धाकटा भाऊ शिकत होता. आपल्या वाट्याला जमीन कमी आले हे शिकत असताना त्याच्या लक्षातच आलं नाही. मोठेपणी शंका आल्यानं त्यानं आजूबाजूला चौकशी केली. हे समजल्यावर थोरल्या भावानं तलाठ्याला भेटून, माझा धाकटा भाऊ आला तर कितीही हेलपाटे मारले तरी नकाशाची प्रत व चतुर्सीमा किंवा सात बारा उतारे देऊ नका असं सांगून टाकलं व त्यासाठी तलाठ्याला पैसे दिले. शिकलेल्या धाकट्या भावानं इंटरनेटवर व तहसील कार्यालयात जाऊन कायदेशीर सर्व माहिती थेट तहसीलदारांना तो भेटला व मला माझ्या वडिलांच्या जमिनीची 7-12, 8-अ व अन्य कागदपत्र, माझं नाव त्यावर नसलं तरी मिळू शकतात का अशी विचारणा केली. तहसीलदारांनी त्याला ही सर्व कागदपत्र सार्वजनिक दस्तऐवज मानले जातात व कुणालाही मिळू शकतात असं सांगितलं. मित्रांनो, सख्ख्या भावाला सुद्धा आपले 7-12 उतारे देऊ नयेत असे सांगणारी माणसं आहेत. म्हणून मानवी जीवन अधिक गुंतागुंतीचं बनत.